मातीचा लावा ललाट असतीरा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असतीरा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णनातून फिरे सरस्वतीची पालखी। नमस्कार मित्रांनो, अपना सर्वांना मराठी दिनाचा हार्दिक शुभेच्छा। आता मराठी दिन म्हणजे नेमकं काय, जसा हा प्रश्न माझ्या बाल मित्राला पडला आहे तसाच तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल ना। भारतामध्ये आपण विविध सण व उत्सव साजरे करत असतो, तसाच हा दिवस पण महत्त्वाचा आहे। सुप्रसिद्ध मराठी कवी लेखक नाट्यकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजे 27 फेब्रुवारी भारतभर मराठी राजभाषा गौरव दिन साजरा त्यांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो। कवी विष्णू वामन शिरवाडकर यांनी मराठी साहित्याला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांना पद्मभूषण पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। आपल्या हयातीत त्यांनी अनेक कविता, कथा, विविध नाटके, निबंध लिहिले आहेत। त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत। कवी कुसुमाग्रज यांच्या छोट्या बहिणीचे नाव कुसुम होते आणि मोठ्या भावांचे नाव अग्रज होते। भाऊ बहिणीच्या नावाने त्यांनी आपले नाव कवी कुसुमाग्रज असे ठेवले आणि त्याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले। 27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999 काळात मराठी साहित्याचा अनमोल ठेवा